विद्यार्थ्यांनो नमस्कार. आपण यापूर्वी दशांश अपूर्णांक म्हणजे काय, दशांश चिन्ह कशाला म्हणतात, दशांश स्थान नेमकं कोणतं असतं हे शिकलेलो आहोत. आता आपण शतांश स्थान नेमकं काय ते समजून घेऊया. आपण सर्वप्रथम पाहिलं की 1/10 याला आपण दशांश स्थान म्हटलेलं आहे आणि ते आपण लिहिताना 0.1 हे जे स्थान आहे त्याला आपण दशांश स्थान म्हणतो. मित्रांनो या 1/10 चे पुन्हा 10 समान भाग केले. किती 10 समान भाग केले. तर आपल्याला 1/100 एवढा मिळतो. कसा मिळतो बघा, 1/10 आहे इथे जर 10 समान भाग केले तर बरोबर काय येतं, हा 10 खाली येताना इकडे उरला होतो आणि 1/100 अशा प्रकारे आपल्याला त्याचं उत्तर मिळतं. हे जे स्थान आहे हे मित्रांनो आपण या पद्धतीने दाखवू शकतो. हा 0 याच्या बाजूला हा 0 पूर्णांक इथे दशांश चिन्ह आपण घेतले. त्यानंतर हे शतांश स्थान आहे, दशांश स्थान नाही. या ठिकाणी 2 0 आहेत म्हणून इथे 2 अंक आले पाहिजे. तर आपण पहिला घेऊया 0, दुसरा 1. या ठिकाणी 2 0 दिले तर आपल्याला इथे 0 दिलेला आहे असं गृहीत धरायचं आहे आणि 2 अंकी संख्या इकडे शतांश स्थानासाठी आलेली. मित्रांनो दशांश स्थान तुम्हाला आता लक्षात आलं नाही, त्याचा सराव करण्यासाठी आपण या ठिकाणी 2 वेगवेगळे अपूर्णांक घेतले. 27/100 आता हा जो 27 आहे हा आपण जसाच्या तसा लिहून घ्यायचा आहे. या ठिकाणी 2 0 आहेत म्हणून हे 2 नरळ आहे, 1 आणि 2. उजवीकडून डावीकडे बघून देते, 2 नरळ सोडून दशांश चिन्ह देते आणि या ठिकाणी लिहायचे 0 0 दशांश चिन्ह 2 7 याच वाचन अशा प्रकारे झालं. 0 दशांश चिन्ह 2 7 किंवा आपण 0.27 असं देखील त्याला म्हणू शकतो, 27% म्हणू शकतो. त्यासोबतच मी पुढचा अपूर्णांक घेतलाय, पूर्णांकयुक्त अपूर्णांक 3/45/100 याचं लेखन कसं करणार मित्रांनो. 3 हा या ठिकाणी पूर्णांक आहे तो लिहून घेतलेला आहे, 45 हा अपूर्णांकातला अंश आहे तो लिहून घेतलेला आहे. आता या ठिकाणी 2 0 मला दिसतंय, मी 2 घर या बाजूने इकडे मोजतोय 1 2 आणि या ठिकाणी दशांश चिन्ह दिले. याचं वाचन करणार आहे मी 3.45 किंवा 3.45 अशा पद्धतीने आपण याचं वाचन लेखन करू शकतो.